श्री स्वामी समर्थ मी प्रांजली उद्या नागपंचमी आणि श्रावण महिन्यातील पहिला श्रावण सोमवार एकाच दिवशी उद्याच्या या दुर्मिळ दिवशी अशा या पवित्र संयोगा दिवशी आणि आपला श्रावण महिन्यातला पहिला श्रावण सोमवार त्यामुळे सकाळी लवकर उठून आपल्याला आपल्या उंबरठ्यावर पाणी शिंपडायचं आहे। आपल्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून हे पाणी स्प्रिंकल करायचं आहे आणि उंबरठ्याला हळदीचं लेपण करायचं आहे। या पद्धतीने श्रावण महिन्यातील सोमवारची सुरुवात आपल्याला अगदी सुरेख करायची आहे। या गोष्टीने आपल्या घरातील दरिद्रता, भांडणं, इडापिडा, नकारात्मकता तर कमी होईलच होईल, पण धन प्राप्तीसाठी, माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, माता लक्ष्मीला आकर्षित करून घेण्यासाठी हा सर्वात सोपा आणि सर्वात साधा प्रभावशाली असा उपाय आहे। याचबरोबर बऱ्याच जणांना अशी भीती वाटते, भीती असते बघा की कोणीतरी माझ्यावर काहीतरी करत आहे, आमच्या घरामध्ये दिवसभरामध्ये खूप लोक येतात जातात, पण प्रत्येक व्यक्ती हा आपला शुभचिंतक असतो असं नाही। त्यामुळे जर आपण हळदीचं पाणी दारामध्ये स्प्रिंकल केलं, उंबरठ्याला हळदीचं लेपण केलं, तर नकारात्मक ऊर्जा जी आहे ती उंबरठ्याच्या बाहेरच राहते, ती उंबरठा ओलांडून आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही। या उलट आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे ती सुद्धा कमी होऊ लागते। घरातल्या बऱ्याचशा समस्या ज्या आहेत जर रेग्युलर आपण हे हळदीचं लेपण केलं तर आपल्याला रिझल्ट बघायला मिळतील। त्याचबरोबर बघा नागपंचमी आहे, नागपंचमीच्या दिवशी अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपण आपल्या घरामध्ये करू नयेत, त्याचे दोष आपल्याला लागतात आणि पिढ्याना पिढ्या आपल्या घरामध्ये आपली आजी, आपली आई, घरातले वडीलधारे जे मंडळी आहेत त्या आपल्याला सांगतात आणि अजूनही त्या आपल्याकडे पाळल्या जातात। बऱ्याच वेळेला बघा आपण म्हणतो की आता ते शक्य नाहीये, पण जे खरंच यातल्या गोष्टी आहेत ना त्या आपण पाळायला हव्यात। तर त्यातली एक गोष्ट बघा, बऱ्याच ठिकाणी हे आहे आणि बऱ्याच ठिकाणी नाहीये। आमच्याकडे तर आहे नागपंचमीच्या दिवशी जो आपला पांढरा धागा असतो बघा, जी पांढरी रीड असते ती पाच पदरी किंवा सात पदरी आपण असं लांब लांब घेतो। म्हणजे आमची आई वगैरे विचारायची तुला हातात बांधायचा का गळ्यात बांधायचा, गळ्यात बांधायचं म्हटल्यानंतर थोडा लांब दोरा घ्यायची आणि हातात बांधायचं म्हटलं तर थोडा कमी घ्यायची आणि ते पाच किंवा सात पदरी घरामध्ये जेवढे सदस्य आहेत तेवढं, आणि एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची, त्यामध्ये पाणी मिक्स करायचं, त्या हळदीच्या पाण्यामध्ये ते मिक्स करून पिवळ्या करून घ्यायचा हा पांढरा धागा आणि हा नागोबाला अर्पण करायचा आणि हा दुसऱ्या दिवशी आपल्या गळ्यात किंवा आपल्या हातात बांधायचा। मी लहानपणापासून नेहमी हातातच बांधायची, गळ्यात कधी बांधायची नाही, कारण ते खूप ओलसर ओलसर होतं आणि स्नान केल्यानंतर ना तो धागा खूप वेळोला राहतो, म्हणून मी हातामध्येच बांधायची। आणि गौरीच्या वेळेस सुद्धा बघा आपल्याकडे धागा असतो तो पण मी हातातच बांधते। तर या पद्धतीने हा धागा आहे, बऱ्याच ठिकाणी आहे, बऱ्याच ठिकाणी ही पद्धत नाहीये, तर तुमच्याकडे ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने करू शकता। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी नागोबाला आपल्याला लाह्याचा आणि दुधाचा नैवेद्य दाखवायचा असतो। दोन्ही असतील तरी उत्तम, दोन्ही नसतील, लाह्या तुमच्याकडे उपलब्ध झालेल्या नसतील तर अगदी दुधाचा नैवेद्य आपण दाखवला तरीही चालेल। आता नागोबाची पूजा करण्यासाठी सुद्धा बऱ्याच ठिकाणी तांदुळाचे नागोबा काढले जातात, बऱ्याच ठिकाणी हळदीचे नागोबा काढले जातात, पण आमच्याकडे जो आपला ड्रॉइंग पेपर असतो तर ड्रॉइंग पेपरवर पेनाने नागोबा काढले जातात। या दिवशी फक्त तुम्ही कोणत्याही नागोबाची पूजा करा कशाही पद्धतीमध्ये, आजकाल तर मातीचे वगैरे सुद्धा मिळतात, पण नुसत्या नागोबाची पूजा करायची नसते, नागोबा सोबत त्यांच्या पिल्लांची सुद्धा पूजा करायची असते। त्याच्यामुळे ड्रॉ करताना नागोबा सोबत त्यांची पिल्लं काढायची आणि त्यांची पूजा आपल्याला करायची आहे। आणि ते फक्त आजकाल एकच नागोबा मिळतात बघा, तर त्याच्यासोबत जर छोटे छोटे नागोबा असतील तर ते पण आपण आणा, त्यांची पूजा करा आणि ते मोठे नागोबा ठेवा समोर, परत कागदावर दुसरे म्हणजे नागोबा, त्यांचे लेकर असं काढा आणि त्यांची पूजा करा। पण सिंगल फक्त म्हणजे आमच्याकडे असं म्हटलं जातं की सडा नागोबा, लेकरू बाळ पाहिजे, तर अशा नागोबाची पूजा केली जाते ह्याची। आता हे कसं करायचं हे आपण समजा पेपरवर काढलं तर आपलं पॅड असतं बघा, जे मुलांच्या स्कूलसाठी पॅड असतं त्या पॅडला हे ड्रॉइंग केलेलं चित्र लावायचं, एक पाट किंवा चौरंग ठेवायचा, त्याच्यावर भिंतीला हे टेकून ठेवायचं, त्याच्यानंतर आपल्याला हळद कुंकू जे काही आहे ते सगळं अर्पण करायचं, पाणी स्प्रिंकल करून घ्यायचं, फुलं वगैरे अर्पण करून घ्यायची, हा नैवेद्य दाखवायचा, त्यानंतर नागपंचमीची कथा असते ती कथा ऐकायची आणि आवर्जून या दिवशी नागोबाला आपल्याला वस्त्रमाळ, ज्याला कापसाची माळ म्हटलं जातं बऱ्याच ठिकाणी, तर ती कापसाची माळ अर्पण करायची आहे। हे पिवळा धागा जर आपल्याकडे ही पद्धत असेल तर हा अर्पण करायचा आहे।
त्यानंतर आपल्याला कहाणी वाचून झाल्यानंतर आरती करायची आहे. आरती सुरुवातीला गणपतीची करायची आणि त्यानंतर आपल्याला शिवशंकरांची आरती करायची आहे. आता सर्वात महत्त्वाच्या गोष्टी ज्या पाळल्या जातात त्या म्हणजे या दिवशी लोखंडाच्या ज्या वस्तू असतात त्याच्यामध्ये अन्न शिजवलं जात नाही, म्हणजे तळण वगैरे या गोष्टी केल्या जात नाहीत. दुसऱ्या गोष्ट म्हणजे केस विंचरले जात नाहीत. उद्याच्या व्हिडिओमध्ये कदाचित तुम्हाला माझे केस विंचरलेले दिसणार नाहीयेत. कंगवा केला जात नाही उद्याच्या दिवशी. त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे कापलं आणि चिरलं जात नाही. आता तुम्ही म्हणाल मग कापलं चिरलं नाही तर स्वयंपाक कसं करायचं, तर आपण डाळी वगैरे ज्या असतात त्या उद्याच्या दिवशी करू शकतो, पण जे चिरणार कापणारी जी भाजी आहे ती बनवायची नसते. त्यानंतर शेतामध्ये जे नांगर वगैरे आहे ते चालवलं जात नाही. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या फॉलो केल्या जातात. आणि माझी आई तर म्हणजे स्पेशल ज्या पांढऱ्या वस्तू असतात, बघा नागोबाला आपण दुधाचा नैवेद्य वगैरे दाखवत, ते पांढऱ्या वस्तू खाल्ल्या जात नाहीत. तर हे पण तुमच्याकडे पाळत असतील तर तुम्ही पाळू शकता. या गोष्टीचं आपण पालन करायला हवं. आणि त्यानंतर या दिवशी पृथ्वीवर जे शिवतत्व आहे ते अधिक प्रमाणामध्ये असतं, त्यामुळे या दिवशी आवर्जून आपल्याला भगवान शिवशंकरांना आपल्या भावासाठी, त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी, त्याच्या रक्षणासाठी प्रार्थना करायची असते. असं म्हटलं जातं की नागपंचमीच्या दिवशी आपण नागोबाला प्रार्थना केली तर नागोबाच्या आशीर्वादाने म्हणजे आपल्या भावाचं रक्षण होतं. आणि या दिवशी पाच झोके का होईना आपण आपल्या आजूबाजूला कुठे झोका असेल तिथे घ्यावेत असं म्हटलं जातं. नवीन कपडे असतील, मेहंदी असेल, जे काही आपल्याकडे जे आपण म्हणतो शृंगार असतील ते परिधान केलेले जातात. आणि या पद्धतीने आपण नागपंचमीचा सण आहे तो साजरा करतो. पण या नागपंचमीच्या दिवशी श्रावणी सोमवार आलेला आहे तर दिवसभर आपल्याला मीठ खायचं नाहीये. आपण उपवासाचे जे इतर पदार्थ आहेत, फळं वगैरे, ते खाऊ शकतो. आणि आपण या दिवशी भगर सुद्धा खायची नाहीये. सोमवारच्या उपवासाला भगर खाल्ली जात नाही, ज्याला बऱ्याच ठिकाणी वरई सुद्धा म्हटलं जातं. आणि आपल्याकडे उपवास सोडण्याची, जसं की बऱ्याच ठिकाणी दुपारी सोडला जातो, बऱ्याच ठिकाणी रात्री सोडला जातो, तर जी पद्धत आहे त्यावेळेला आपल्याला सोमवारचा उपवास जो आहे तो सोडायचा आहे. आणि उपवास सोडताना आवर्जून मुळा, ज्याला रॅडिश म्हटलं जातं, हा खाऊन आपल्याला उपवास सोडायचा आहे. म्हणजे आमच्या भागात तर मुळा सोमवारचा उपवास हा मुळ्याचा एक घास खाल्ल्याशिवाय सुटतच नाही असं आहे, असं म्हटलं जातं. त्यामुळे तुमच्याकडे असेल तर खा, किंवा दुसरं तुमच्याकडे कोणता पदार्थ खाऊन सोडला जात असेल तर तोही आपण खाऊ शकतो. आणि जो आपला सोमवारचा दिवस आहे तो आपण या दिवशी दिवसभरामध्ये कधीही शिवलीलामृतातील 11वा अध्याय आपल्याला पठण करायचं आहे. आणि ही जी आपली सेवा आहे ती भगवान शिवशंकरांच्या चरणी आपल्याला रुजू करायची आहे. काहीच शक्य नाही, तुम्ही जॉब करताय, लहान मुलं आहेत, काही आहेत, अगदी झोपण्याच्या अगोदर 11वा अध्याय वाचा. अगदी 10 मिनिटं लागतात, तो वाचा. आणि आपला जो सोमवारच्या दिवसाची जी आपली सेवा आहे, काही शक्य नाही झालं तर ही एक सेवा करा. आणि तो जो धागा आपण अर्पण केलेला आहे नागोबाला तो दुसऱ्या दिवशी घालायचा असतो. आणि जेव्हा तो खराब होईल किंवा पांढरट होईल, तुम्हाला आता वाटलं की हा खूप मळकट दिसतोय, मग अशा वेळेला तो वाहत्या पाण्यामध्ये आपण प्रवाहित करू शकतो. आणि त्यानंतर मग आपण गौरीला जेव्हा धागा असतो तो धागा घालायचा असतो. आणि जे पूजा साहित्य वगैरे आहे ते आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायचं आहे. जो नैवेद्य दाखवलेला आहे तो आपण स्वतः ग्रहण करायचा आहे. कथे, नागपंचमीच्या कथेचं पुस्तक तुमच्याकडे नसेल तर गुगलवरून युट्यूबवरून आपण कथा ऐकली किंवा वाचली तरीही चालेल. श्री स्वामी समर्थ.